केंद्र सरकारने नुकतंच कृषी विधेयक पारित केलं आहे. हे कृषी विधेयक शेतकरी हिताच्या विरोधात असल्याचं सांगत ते रद्द करण्यात यावे आणि त्यातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सिंगाडा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी या मोर्चाच्या वेळी हातात सिंगाडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या प्रसंगी राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रदेश युवक काँग्रेस प्रदीप कंद, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, हाजी गफ्फार मलिक, रवींद्र भैया पाटील, रवींद्र नाना पाटील, दीपक पाटील समवेत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मोदी सरकारने जे कृषी धोरण आता जाहीर केलं ते अतिशय शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण आहे आणि सदरचं धोरण हे ताबडतोबीनं केंद्र सरकारने रद्द करावं, शेतकऱ्यांना त्या धोरणाच्या तावडीमधून सुटका करावी अशा पद्धतीचं निवेदन देण्याच्यासाठी आमचे राष्ट्रवादी युवकची जिल्ह्याचे प्रभारी प्रदीपदादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली युवकच्या आढावा बैठका झालेल्या, त्यामध्ये जिल्ह्याचा संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. संपूर्ण कामकाज कशा पद्धतीनं चाललं आहे, काय चाललं आहे, तर एकच त्यांनी त्यामध्ये प्रामुख्याने फार चांगली भूमिका मांडली की राष्ट्रवादी युवकचं काम करत असताना जो कार्यकर्ता निष्क्रियपणे काम करत असेल त्याला नारळ देण्याचं काम या माध्यमातून केलं जाईल, जो कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने काम करत असेल त्याला त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली जाईल आणि जे काही आपल्या तालुक्यातील जिल्ह्याभरातील अडीअडचणी असतील ते निश्चितपणे आपण पक्षाच्या स्तरावर मांडावेत आणि त्या अडीअडचणी सोडवण्याचं काम राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून होईल असा आदेश त्यांनी यावेळी दिलेला आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. शुभमङ्गलम् नक्षत्रमङ्गलम् अलङ्कारमङ्गलम् रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर.